मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तेवीस तारखेला कालच पंढरपूर येथे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी म्हणजे माझ्या बांधवांनी ऊस परिषद घेतली त्यात पंचवीसशे रुपये पहिली उचल जाहीर केलेली आहे म्हणजे मागितलेली आहे त्यांनी कारखानदाराला तर याबाबतीत पंचवीसशे दर हा चार पाच वर्षापासून पांढरंग कारखाना असो जक्रा कारखान्याने चार वर्षापूर्वी दिलं होतं असे विविध कारखान्याने पंचवीसशे चोवीसशे दिलेलाच आहे त्यामुळं खरंतर आता खताच्या किमती वाढलेल्या आहेत शेतमजुरी वीज बिल इतर खर्च आहे शेतकऱ्यांना त्यामुळे तातडीनं जनित शेतकरी संघटनेची मागणी आहे की तीन हजार रुपये पहिली उचल कारखानदारांनी जाहीर करावी शंभर रुपये पोळ्याला आणि शंभर रुपये दिवाळीला द्यावं वाढीव आणि या बाबतीत खरंच सोलापूर जिल्हा आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा फरक लक्षात घेतला तर कोल्हापूर सांगलीला बत्तीसशे रुपये तीन हजार भाव दिला जातो आणि सोलापूर जिल्ह्यात अक्षरशः सुद्धा कमी दाखवून हे सातत्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यावरती अन्याय करतात त्यामुळं खरंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपलं काम अतिशय चांगलं आहे शेतकऱ्याबद्दल आपल्याला तळमळ आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस तुम्हालासुद्धा मोठा अनुभव आहे त्यामुळे तातडीनं तुम्ही या सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारावर लक्ष ठेवून जनहित शेतकरी संघटनेची मागणी आहे की तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी इतर शंभर रुपये पोळ्याला आणि दिवाळीला शंभर रुपये द्यावेत कारण हा अन्याय गेल्या कित्येक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार करतात त्यामुळे तातडीने यात लक्ष घालावं अण्णा जनित शेतकरी संघटना अन्यता सगळ्या येथील त्या पक्षाला संघटनेला बरोबर घेऊन मोठं आंदोलन उभा करणार